कडकनाथ घोटाळ्याच्या आरोपावरून सदाभाऊ खोतांचे धमकी सत्र सुरू असून खोतांवर 24 तासात प्रतिबंधात्मक कारवाई करा अन्यथा न्यायालयात खेचू, ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी इशारा दिला आहे. कडकनाथ कुक्कुटपालन घोटाळ्यावरून वादाच्या बहुऱ्यात सापडलेले सदाभाऊ खोतांनी धमकी सत्र सुरू केलं असून कार्यकर्त्यांना धमकीची भाषा वापरणाऱ्या मंत्री सदाभाऊ खोतांवर कारवाई करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना एकवटल्या. काल मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे असंसदीय भाषा वापरून घाणेरड्या पद्धतीची भाषा वापरून धमकी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेमध्ये धमकीची आणि गलिच्छ भाषा वापरणं ही अतिशय गंभीर गोष्ट असून महाराष्ट्राच्या एका मंत्र्यानं अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन असंसदीय भाषा वापरल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि तसेच फाळकूट गुंडांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करतात तसाच गुन्हा सदाभाऊ खोत यांच्यावर दाखल करावा. कडकनाथ घोटाळ्याची स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचे होत असणाऱ्या नुकसानीसाठी त्यांना मदत जाहीर करावी, त्यांच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी आणि सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खोतांची आमदारकी रद्द करावी, पोलिसांनी 24 तासाच्या आत प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि नाही केली तर नाईलाजास्तव पोलिसांविरुद्ध न्यायालयांमध्ये जावे लागेल आणि याची नोंद घ्यावी लागेल अशी मागणी सांगलीमध्ये सर्व सामाजिक संघटनांनी केली आहे. कडकनाथ कुक्कुटपालनाच्या संदर्भात जो काही घोटाळा समोर येत आहे त्या घोटाळ्याच्या अनुषंगानं सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्याच्यावरती आंदोलन करत आहेत. याच्यामध्ये प्रहार त्याचबरोबर वंचित आघाडी, पुरोगामी पक्षातील कार्यकर्ते सर्वजण त्याच्यावरती भूमिका घेत आहेत. हे असताना काल मंत्री सदाखोत यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणानं असंसदीय भाषा वापरून घाणेरड्या पद्धतीची भाषा वापरून धमकी वजा इशारे पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहेत. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या एका मंत्र्यानं अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन असंसदीय भाषा वापरणं हे खेदजनक आहे, धक्कादायक आहे. याची गांभीर्यानं दखल घ्यावी आणि पोलिसांनी मंत्री सदाखोत यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करावी. या आंदोलकांच्यावरती कोणत्याही प्रकारचा त्यांना काही झालं तर त्याची सगळी जबाबदारी ही मंत्री सदाखोत यांची राहील. हा गुन्हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून आज छत्तीसगड, राजस्थान इथून शेतकरी गुन्हे दाखल करत आहेत, त्यामुळे याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे, याची SIT नेमली केली पाहिजे. आणि कृषीमंत्र्यांना आम्ही हेही आव्हान देतो की या शेतकऱ्यांची जे आत्ता नुकसान होत आहे त्या नुकसानीसाठी त्यांनी तातडीनं त्यांना मदत जाहीर करावी, त्यांच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी आणि अशा पद्धतीची भाषा वापरल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत मंत्री सदाखोत यांची आमदारकी आणि यांचं मंत्रिपद रद्द करावं. यासाठी आम्ही 24 तासाची मदत देत आहोत. पोलिसांनी जर प्रतिबंधात्मक कारवाई 24 तासात केली नाही तर आम्हाला नाईलाजास्तव पोलिसांविरुद्ध न्यायालयामध्ये भारतीय दंडविधान संहिता कलम 166 नुसार तक्रार दाखल करावी लागेल, याची नोंद घ्यावी. सदाभाऊ खोत यांना ज्यांचा जर या गुन्ह्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे तर ते पत्रकार परिषद घेत आहेत, इतके आगपाकड का करत आहेत, तुम्हाला राग का येतो, हाच मूळ आंदोलकांचा सर्वांचा सवाल आहे. आणि अशा पद्धतीने सदाखोतांनी लक्षात ठेवावं की तुम्ही विरोधक असताना कोणत्या पातळीची भाषा वापरत होता. आणि अशा पद्धतीनं आम्हीसुद्धा क्रांतिसिंह नाना पाटलांचेच वारसदार आहोत हे सदाभाऊ खोतांना जाणीव करून देण्याची आता वेळ आलेली आहे आणि ते आम्ही निश्चितपणाने करून देऊ. त्यांचं असं मत आहे की राजकारण सोडेन, मी माझ्या आरोप सिद्ध करा. न राजकारण ते सोडते, अशा धमक्या त्यांनी आजपर्यंत 1000 वेळा दिलेले आहेत. तुम्ही राजकारण सोडा न सोडा, पहिला तुम्ही रयतला बोलल्यानंतर तुम्हाला ते एक पिक्चर होता ना की पीटर को गुस्सा क्यों आता है, तर सदाभाऊ को गुस्सा क्यों आता है हे त्यांनी एकदा पहिल्यांदा सांगावं. आणि एवढीच कळकळ आहे तर शेतकऱ्यांना पहिल्यांदा तुम्ही अनुदान देऊन त्या शेतकऱ्यांना वाचवा आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. मैं रॉय है, मैं अंबिकापुर छत्तीसगढ़ से आया हुआ हूँ. मैंने यहाँ महाराष्ट्र एग्रो इंडिया में जो है अपना इन्वेस्टमेंट किया हुआ है. तो आपको बताना चाहूँगा कि इसमें हमारा जो है कंपनी ने 5 यूनिट का जो है हमसे एग्रीमेंट किया हुआ है. 5 यूनिट में कंपनी में जो हमने इन्वेस्टमेंट किया हुआ है 422,000 रुपये. और इसके बाद जब हमने मार्च महीने में जब हमारे पास जो चीक आए तो उनकी जो स्थिति थी बहुत ख़राब थी, क्योंकि काफ़ी दूर से उन लोगों ने ट्रांसपोर्टेशन के द्वारा भेजा था तो बहुत ज़्यादा मोर्टेलिटी हो गई. ठीक है, कंपनी को हमने बार बार कॉल किया, जो भी कंपनी के संबंधित वहाँ पे एम्प्लॉय थे उनका प्रॉपर रिस्पॉन्ड नहीं था. उनका कहना था कि ठीक है हम बाद में रिप्लेसमेंट करेंगे,
आप अभी देख लीजिए, फीड के लिए हमने कम से कम 20 बार फ़ोन करा होगा, उनके पीछे फॉलो अप किया, वहाँ से कोई रिस्पांस नहीं था। इवन इसके बाद हमने इनको बोला कि सर हमको काम नहीं करना आपके साथ, हम सीधा एग्रीमेंट तोड़ रहे हैं। तो इनके यहाँ से बोला जाता है कि ठीक है, अगर आप ये करोगे, अगर कोर्ट केस करोगे, तो भाई इनका भी पॉलिटिकल अप्रोच है। हमें नहीं पता है कि किस पॉलिटिकल पार्टी से ये संबंध रखते हैं या नहीं रखते हैं, बट एक आदमी 400-500 करोड़ की धोखाधड़ी करता है और वो भागता है, तो किसी न किसी के संरक्षण में ये काम हो रहा है। अकेले के बस की बात नहीं है कि वो ऑल ओवर इंडिया में इतने सारे, मतलब 500 करोड़ रुपए का लगभग घोटाला करके वो भाग जाए। हम ये चाहते हैं कि इस चीज़ को जो है सीएम तक आप लेके जाए और इनके ऊपर उचित कार्रवाई हो और हमें हमारा मुआवजा मिल सके। मी दिग्विजय पाटिल, गेली अनेक वर्ष शेतकरी चळवळीमध्ये आम्ही काम करतोय आणि कडकनाथचा विषय घेऊन, कडकनाथमध्ये घोटाळा झालाय म्हणून ज्यावेळी आम्हाला सगळ्या तरुण शेतकऱ्यांनी, कर्जगाव बाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी ज्यावेळी अप्रोच केला, त्यावेळी आम्ही ते आंदोलन उभा केलं आणि गुन्हे नोंद होत नव्हते, शेतकऱ्यांची कुठेही दखल घेतली जात नव्हती आणि ते गुन्हे नोंद व्हावेत याच्यासाठी इस्लामपूरमध्ये जे आंदोलन 30 तारखेला घेतलं आम्ही, त्या आंदोलनानंतर माझ्यावर सदाशिव रामचंद्र खोत, राज्यमंत्री कृषी पणन महाराष्ट्र राज्य, त्यांनी स्वतः फिर्याद दिली। त्यांनी फिर्याद देण्याचं त्यांचा लोकशाही हक्क मी मान्य करतो, त्यांनी जे काही आम्हाला आव्हान दिलेलं आहे ते आम्ही न्यायालयात सिद्धही करू। माझा आक्षेप एकाच गोष्टीवरती आहे की जर का तुमचा याच्यामध्ये काही संबंध नाही तर तेवढं सांगायचं होतं, तुम्हाला एवढा राग काय येतो आहे? दुसरी गोष्ट, तुम्ही जी काही पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र राज्याचा कोणताही मंत्री या प्रकारची असंसदीय आणि गलिच्छ भाषा वापरलेला तुम्हाला इतिहासात उदाहरण सापडणार नाही, अशा प्रकारची भाषा वापरली। म्हणजे तुम्ही भर चौकात गू खाल्ला पाहिजे, तुमचं श्राद्ध जेवल्याशिवाय मी वर जाणार नाही, आडवा करीन, सावज टप्प्यात आल्यावर शिकार करणार, या धमक्या तुम्ही दिलेल्या आहेत। हे म्हणजे तुम्ही बोलताना जरा तर याचं भान ठेवायला पाहिजे होतं। मूळ मुद्दा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा होता, आमचाही मूळ मुद्दा हा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचा होता आणि तो तुम्ही त्याच्याबद्दल काहीही न बोलता तुम्ही हे सगळं बोलत गेलात। वास्तविक पाहता आत्ता शेतकऱ्याला फीड नाही आहे, कंपनीनं हात वर केलेले आहेत महाराजांनं, फीड नसल्यामुळं कोंबड्या मरतायत, कोंबड्या मेल्या की शेतकऱ्याचा पूर्ण प्रोजेक्ट फेल जाणार आहे, मग राहिलेल्या कोंबड्या त्याच्या ॲग्रीमेंटमुळं त्या शेतकऱ्यांना विकताही येत नाही आहेत। म्हणजे सगळीकडं कात्रीमध्ये सापडलेला शेतकरी आहे, त्याला तातडीनं न्याय द्यायची भूमिका, गेली 2 महिने झालं हे प्रकरण चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण सगळीकडं फिरता आणि आपल्या बुडाखाली आमदार अशा प्रकारचं हे सगळं चालू असताना आपण कोणतीही भूमिका न घेता 30 तारखेला गुन्हा नोंद झाल्यानंतर आमच्यावर कारवाई केली, ठीक आहे, आम्ही काय ते न्याय प्रक्रियेमध्ये आमचा विश्वास आहे, आम्ही त्या पद्धतीनं जाऊ। पण मूळ मुद्दा परत बाजूला जातो की तुमची जी काही जबाबदारी होती ती तुम्ही इथं टाळत आहात। शेतकऱ्यांना आत्ता तातडीनं फीडसाठी शासकीय योजनांमधून किंवा सहकारी बँकांमधून कर्ज मिळायला पाहिजेत, त्याची तातडीनं अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ते त्या पैशातनं फीड खरेदी करतील। दुसरी गोष्ट, फसवणूक झालेल्यांच्या मालमत्ता सीज झाल्या पाहिजेत, त्यांच्या जमिनी, त्यांचे अनेक कंपन्यांचे एकमेकांसोबतचे व्यवहार, त्या व्यवहारांमध्ये कोणकोण गुंतलं आहे, किती खोलपर्यंत गुंतलं आहे, याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा काही प्रकार आहे का, काही कंपनी नावावरच नसताना त्या कंपनीवरती त्यांनी त्या कंपनीचं नाव वापरून व्यवहार केलेले आहेत 1-1.5 वर्ष, असे अनेक घोटाळे आहेत। शेतकऱ्यांना मारहाण केलेली आहे, त्यांची दखल घेतलेली नाही, आमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत, आमच्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे फोन करून, म्हणजे हा काय प्रकार आहे? मोगलाई आहे काही, एवढंच आमचं म्हणणं आहे, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घ्यावी हे आमचं म्हणणं आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होत आहे कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।